सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्याला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी न्यू शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेसाठी घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागील बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण या वेगवेगळ्या गोष्टीच्या संदर्भात माहिती पाहण्याचा मानस व्यक्त केला होता आणि तो मानस आज आपण अशा या दीपावलीच्या शुभ पर्वाच्या मुहूर्ताच्या माध्यमातून साधत आहोत हे लक्षात घ्या। राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण जे व्हिडिओज पाहिलेले आहेत त्या माध्यमातून तुम्हाला आपल्या विषयाच्या संदर्भात आणि स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी समजून आलेल्या असतील। त्या समजून घेत असताना आपण ज्या पद्धतीनं या आपल्या टॉपिकचं वर्णन करतो त्याबद्दल माहिती पाहतो आणि ती माहिती तुम्हाला ज्या पद्धतीनं उपयोगी ठरते ती पद्धत निश्चित तुमच्या या चॅनलच्या लाईकच्या माध्यमातून सबस्क्राईबच्या माध्यमातून दिसून येत आहे। त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कंटिन्यू ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या अशा पद्धतीचे व्हिडिओज घेऊन येत असतो, तोच आजचाही प्रयत्न आहे। मात्र त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या या संपूर्ण कार्यामध्ये तुमचाही हातभार घालायचा आहे आणि तो हातभार म्हणजे हे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे आणि वर एक आय बटन येत आहे ते आय बटन प्रेस केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व मागील जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळून जातील, म्हणजेच संपूर्ण चॅनलवर तुम्ही कनेक्ट राहता। आजचा विषय हा नवीन शैक्षणिक धोरण, ज्याची माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी शासन सुद्धा वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करत आहे। सर्वसामान्याला या धोरणाच्या संदर्भात माहिती असावी आणि ती माहिती सामान्यापासून तर या उच्च पातळीच्या एखाद्या नॅशनल इन्स्टिट्यूट पर्यंत ही माहिती कशा पद्धतीची जाईल या बाबतचं हे स्पष्टीकरण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत, तेच प्रयत्न आपणही तुमच्यासाठी करत आहोत आणि हे प्रयत्न करत असताना आपण या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत जे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन शिक्षणामध्ये कोणकोणत्या पद्धतीनं प्रभाव टाकणारे आहेत अशा मुद्द्यांच्याच संदर्भात चर्चा करणार आहोत। इथून पुढे जे काही व्हिडिओज येणार आहेत या व्हिडिओमध्ये या शैक्षणिक पॉलिसीमध्ये कोणकोणत्या बाबी आहेत यावर तर आपण भाष्य करणारच आहोत। विषम करून आपण इत्यंभूत अशा पद्धतीची माहिती या शैक्षणिक दृष्टिकोनातून आणि आपल्याला उपयोगी असणाऱ्या या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि त्यासाठीच आपण आजचा हा थोडासा प्रयत्न करणार आहोत। तो प्रयत्न मुख्य मुद्द्यांचा आहे, कारण की जे मुख्य बदल होणार आहेत ते बदल कोणकोणते आहेत। आपण पाहतो की एखादी गोष्ट ज्यावेळेस शासन नवीन करत असता त्यावेळेला त्याच्यातील बदल आपण अंगीकृत करणं अतिशय महत्त्वाचं असतं। हे मुद्दे कशासाठी आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत, तर आपल्याला हे धोरण समजायला पाहिजे, काळाची जी काही पावले आहेत ती कोणती आहेत, भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे, त्यांचे उत्तर कशा शोधायचे, कोणत्या पद्धतीने शोधायचे, याबाबतचा सर्व दृष्टिकोन अशा धोरणाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो। म्हणून आपली जी काही पद्धत आहे ती पद्धत आपण कुठेही बदललेली नाही आणि ती पद्धत म्हणजे आपल्या बोर्ड रायटिंगची पद्धत। यामधून तुम्हाला या नवीन धोरणाच्या संदर्भात निश्चित काही गोष्टी महत्त्वाच्या मिळतील आणि त्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या, त्या दृष्टीनं आपल्याला ही सुरुवात करायची आहे हे आपण या ठिकाणी समजू शकतो। आणि हे समजत असताना ही पॉलिसी म्हणजे काय, या धोरणाच्या संदर्भात कोणकोणत्या गोष्टी आहेत, सखोल माहिती कशा पद्धतीची दिली गेलेली आहे, या सर्व बाबीवर सुद्धा नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ती चर्चा करणार आहोत। मागेही तुम्हाला मी असं म्हणायचो की अशा पॉलिसी किंवा असे धोरण हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्यासाठी भविष्याचा वेध घेणारे कशा पद्धतीचे असतात हे सुद्धा आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल आणि या धोरणामध्ये
येऊ घातलेले जे काही शासनाचे बदल आहेत ते बद्दल त्या बाबतची माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये हा कमीत कमी लेन्थचा व्हिडिओ ठेवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे कारण आपल्याला जास्तीत जास्त माहिती या व्हिडिओमध्ये पाहिजे आहे म्हणून आपण टायटल सुद्धा असं दिलेलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 असं त्याला म्हटलं जातं मराठीमध्ये सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 असं त्यासाठी आपण संबोधलेलं आहे आता या धोरणामध्ये कोणकोणते मुख्य बदल आहे कारण की त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे आणि तो उल्लेख यासाठी आहे की या धोरणामधून नवीन गोष्टी कोणत्या येऊ घातलेल्या आहेत ते तुम्हाला समजावं आणि म्हणून आपण हा प्रयत्न केलेला आहे आता मुख्य बदलामध्ये नंबर एक दिलेला आहे की बहुशाखीय विद्यापीठ आणि महाविद्यालयाचा समावेश असतो म्हणजेच बहुशाखीय विद्यापीठ आणि महाविद्यालयाचा जो समावेश आहे तो समावेश या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कसा इत्यंभूतपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं विवरण दिलेलं आहे त्याबाबतची चांगल्या गोष्टीही सांगितलेल्या आहेत आणि त्याबाबतच्या भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणकोणते फायदे होणार आहेत ते सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं आहे हा एक दृष्टिकोन आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे दुसरा जो काही मुद्दा आहे तो आहे अधिक बहुसंख्य पदवीपूर्ण शिक्षणाच्या दिशेने वाटचाल कारण आपण असं पाहतो की बहुशाखीय बहुउद्देशीय असं का म्हटलं चाललेलं आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये याचं कारण असं आहे आजचा जो जगाचा विकासाचा टप्पा आहे तो विकासाचा टप्पा अतिशय वेगाने पुढे जातो आहे आणि तो जर आपल्याला साध्य करायचा असेल तर सर्वसमावेशक अशा पद्धतीची एज्युकेशन पॉलिसी असावी असा यामागचा मुख्य उद्देश आहे त्यासाठी या मुद्द्यांचा उल्लेख आपण या ठिकाणी महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये केलेला आहे आणि तो भाग या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो नंबर तिसरा जो काही मुद्दा आहे तो आहे अध्यापक आणि संस्थात्मक स्वायत्ततेच्या दिशेने वाटचाल अध्यापक आणि संस्थात्मक स्वायत्तता हा एक मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण इथून पुढे भविष्यात कोणकोणत्या पद्धतीचे बदल विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे कारण या ठिकाणी आपण असं पाहतो की असे जर स्वायत्तता दिली तर त्यामध्ये व्हरायटी निर्माण होऊ शकते किंवा लोकल आपण असं पाहतो की त्या लोकलवर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी मिळू शकतात आणि त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा समावेश या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजेच काळाची पावले आता कोणत्या दिशेने चालू आहेत कोणत्या दिशेने धावत आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं आणि तोच भाग या ठिकाणी आपण जर लक्षात घेतला तर हा मुद्दा आपल्याला क्लिअर होतो आणि स्वायत्तता म्हणजे काय की ही स्वायत्तता कशा पद्धतीची असणार आहे याचं सुद्धा विवरण दिलेलं आहे आणि तो भाग इथं आपण मुख्य बदलामध्ये घेतलेला आहे नंबर चार आहे अभ्यासक्रम आणि मूल्यमापन यांच्यात सुधारणा की पारंपरिक जो काही आपला अभ्यासक्रम होता तो पारंपरिक अभ्यासक्रम आणि त्याचं जे काही मूल्यमापन आहे या मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल किंवा आमूलाग्र सुधारणा सुचवण्याचं काम या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करण्याचा प्रयत्न झालेला आहे उच्च एज्युकेशनामध्ये म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये या बाबींचा ज्या ठिकाणी समावेश होतो किंवा ज्या बाबी लागू पडतात त्या बाबीवर आपण फोकस देऊन हा सर्वसाधारणपणे आजचा भाग तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आपल्याला लक्षात यावा आणि अशाच गोष्टीच्या माध्यमातून आपण या नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीची माहिती पुढे सुद्धा पाळणार आहोत हाही भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे नंबर पाच आहे एकाच नियमाद्वारे सुलभ पण परिणामकारक नियमन म्हणजेच नियमाच्या बाबत सुद्धा जी साधारणपणे उणीव पूर्वीच्या काही एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून होत गेलेली होती ती उणीव भरून यावी किंवा तो दृष्टिकोन बदलावा या दृष्टिकोनाने ही चाकोरीबद्ध व्यवस्था अशा पद्धतीची डिझाईन करण्याचं काम यामध्ये झालेलं आहे तो भाग आपण या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि नंबर सहाचा जो काही मुद्दा आहे म्हणजे आज आपण ज्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत कनेक्ट झालेलो आहे या
पद्धतीबद्दल किंवा ऑनलाईन व मुक्त ODL त्याला समजलेलं आहे, याद्वारे पायाभूत सुविधा उपलब्ध, म्हणजे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला मी असं म्हणतो, बऱ्याच वेळास मागे सुद्धा याचं मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण असं आहे की आपण पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून शिक्षण घेत होतो, आता नवीन बदलानुसार तुम्हाला चांगल्यात चांगल्या पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी ही ऑनलाईन एज्युकेशन जी काही पद्धत आहे, या पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीचं चांगलं शिक्षण घेता येईल या सर्व गोष्टीवर भर देण्याचं काम या नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून झालेलं आहे, आणि म्हणून आपल्याला हे मुद्दे समजून घ्यायचे अपेक्षित आहे. आता हे जे काही बदल आहेत, या बदलामध्ये सर्वात महत्वाचा जो काही बदल आहे किंवा बदलाची जी काही भूमिका आहे ती आहे, या सर्व गोष्टीवर कशा पद्धतीचं नियंत्रण प्रस्थापित केलं जाऊ शकेल किंवा कोणत्या पद्धतीचं, त्याच्यासाठी राष्ट्रीय संशोधन संस्थेची स्थापना, म्हणजे या सर्व गोष्टीसाठी की त्याला आपण राष्ट्रीय संशोधन संस्थेची स्थापना या मुद्द्याखाली यासाठी घेतलेला आहे की अशा माध्यमातून या सर्व गोष्टी होतील, त्याचबरोबर उच्च पात्रताधारक स्वतंत्र मंडळामार्फत HEI चे शासन, म्हणजेच या सर्व गोष्टी कशा पद्धतीने केल्या जातील याचं सुद्धा विवरण या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये, म्हणजेच या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी टायटल सुद्धा मुख्य बदल कोणते आहे किंवा कोणत्या बदलाला आपल्याला सामोरं जायचं आहे, या टायटल अंतर्गत या सर्व बाबी आपण घेतलेल्या आहेत, म्हणून हा भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात यायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस शिक्षण घेताना अडचणी येतात आणि त्या अडचणीवर मात करण्याची वेळ येत असते, अशा वेळेला आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी जशा पद्धतीनं सुचत असतात, त्यामधून आपण जसे मार्ग काढत असतो, त्याच पद्धतीनं आपल्या शासनानं अशा पद्धतीचा जो मुख्य आधार किंवा मुख्य ढाचा तयार केलेला आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा, त्यामध्ये या सर्व गोष्टींना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चित त्या प्रत्येकाने किंवा प्रत्येक विद्यार्थ्याने समजून घेणे या बाबी महत्वाचे आहेत. सुरुवातीच्या पातळीवर किंवा आमच्या प्राध्यापकांच्या पातळीवर, संस्थेच्या पातळीवर, या पातळीवर या सर्व गोष्टी आता चालू आहेत, मात्र या सर्व गोष्टी विद्यार्थ्यापर्यंत जाव्यात, त्या विद्यार्थ्यांना आपण जे शिक्षण घेत आहोत ते शिक्षण कशा पद्धतीचं राहणार आहे, भविष्यामध्ये या शिक्षणामध्ये कोणकोणत्या बदलाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे, या सर्व बाबींचा उल्लेख अशा शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून केलेला असतो, तो तुम्हाला समजावा यासाठी या सर्व बाबींचा उल्लेख तुम्हाला व्हावा किंवा तुम्हाला त्याबाबतची माहिती मिळावी आणि ती माहिती अशाच पद्धतीने पुढे सुद्धा देता यावी, यासाठी आपण हा स्वतंत्र आणि एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. निश्चित तुम्हाला हा प्रयत्न पुढे चालू अतिशय लाभदायी ठरणार आहे, आणि म्हणूनच आपण या सर्व चॅनलच्या माध्यमातून कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं की निश्चित तुम्ही या सर्व गोष्टींचा बोध घेताल, मात्र एंड ऑफ द स्क्रीन मध्ये आता जे काही व्हिडिओ येतील ते सुद्धा तुम्हाला क्लिक करून पाहायला आहे. वर एक आय बटन येत आहे, ते सुद्धा तुम्हाला प्रेस करायचं आहे, म्हणजे लिंकचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. आजच्या या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याबाबतच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.